चुनाव आयोग के फैसले के खिलाफ उद्धव ठाकरे समूह शिवसेना आक्रामक हो गई है और आज वर्धा के केलकरवाड़ी में चुनाव आयोग के फैसले का जोरदार विरोध किया गया और नारेबाजी भी जमकर की गई। श्रीकांत मीरापुरकर उपजिला प्रमुख ने जवाब दिया कि पार्टी का चुनाव चिन्ह नहीं होने के बावजूद हम उद्धव ठाकरे का समर्थन नहीं छोड़ेंगे। इस अवसर पर उपजिला प्रमुख श्रीकांत मीरापुरकर, सुनील पार से, तालुका प्रमुख सेलू अमित बाजले, उप तालुका प्रमुख सेलू प्रशांत जाड़े, नगर प्रमुख सेलू पंकज तदास, युवा सेना सेलू भारतीय कोतमकर, महिला अघाड़ी उपजिला संगठन दुर्गा सतोन, महिला अघाड़ी तालुका प्रमुख वर्धा के साथ तालुका शिव सैनिक भी उपस्थित थे। सध्या मातोश्रीवरून आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाही आहे। सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे, त्यावर उद्याला 3:30 सुनावणी होणार आहे। त्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे आम्हाला ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने मग आम्ही पुढची भूमिका आम्ही शिकवू। सर, आम्हाला आता जे सध्या मशाल चिन्ह मिळालं आहे ते मशाल चिन्हाचा आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करू आणि मशाल चिन्हावर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आमचे आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करतो। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय आयोगानं जाणीवपूर्वक हेतुस्पर पक्षाकडून काढून योग्य निर्णय झाला नाही असं आम्हाला वाटते आणि हे केंद्रीय निवडणूक आयोग हा केंद्राच्या मोदीच्या म्हणण्याप्रमाणे वागत असून आम्ही ते अन्याय झाला असं वाटते। त्यामुळे आम्ही या केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा शिवसेना वर्धनेच्या वतीने महिला आघाडी युवा सेना आणि शिवसेना मिळून आज आम्ही निषेध करतो आहे आणि आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत आजीवन राहू आणि जरी चिन्ह नसलं जरी पक्षात ना नसलं आम्हाला ठाकरे राव हेच आमचं सर्वसामान्य शिवसैनिकाचं मत आहे। त्यामुळे आम्ही बाळासाहेब उद्धव साहेबांसोबतच राहू हे समजतो। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।